जाऊयात पुढील बातमीकडे. ढासळती अर्थव्यवस्था, एनआरसी आणि सुधारित नागरिकत्व कायद्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधलाय. देशभरामध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर बोलताना राहुल गांधी यांनी रोजगाराच्या प्रश्नामुळे मोदी सरकार तुमच्या रागाचा सामना करू शकत नाही, मोदी आणि शहा यांनी तुमचं भविष्य उद्ध्वस्त केलं आहे असा आरोप राहुल गांधींनी केलाय. अर्थव्यवस्था, सुधारित नागरिकत्व कायदा आणि तरुणांच्या आंदोलनावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून भाष्य केले. मोदी आणि शहा यांनी तुमचं भविष्य उद्ध्वस्त केलं आहे. अर्थव्यवस्थेला पोहोचलेली हानी आणि घटलेल्या रोजगारामुळे मोदी सरकार तरुणांच्या रागाला सामोरं जाऊ शकत नाही, त्यामुळे ते भारतामध्ये फूट पाडून द्वेष लपवत आहेत. आपण प्रत्येक भारतीयांविषयी प्रेम व्यक्त करून त्यांचा पराभव करू शकतो असं राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटलंय.